कैबिनेट मंत्री शोभाताई फडणवीस ने किस विषय को लेकर पत्र परिषद ली, देखिए इस खबर में। कोरोना के संकट के चलते स्कूल विद्यालय महाविद्यालय को अभी भी बंद रखा गया है। हालांकि अनेक जगहों पर प्रवेश प्रक्रिया होने के बाद ऑनलाइन पद्धति से विद्यार्थियों को शिक्षा दी जा रही है, मगर स्कूल विद्यालय महाविद्यालय सुचारू रूप से कब शुरू होंगे इस संदर्भ में तमाम तरह की अटकलें एवं चर्चाएं शुरू है। गौरतलब है महाराष्ट्र में अनेक जिलों में कोरोना के रुग्णों में बढ़त हो रही है और ऐसी स्थिति में सरकार भी असमंजस की स्थिति में है और इसी संदर्भ में राज्य के पूर्व कैबिनेट मंत्री शोभाताई फडणवीस ने आज एक पत्र परिषद ली। पत्र परिषद में उन्होंने सरकार से आग्रह किया कि स्कूलों को शुरू होने के समय सरकार ने अन्य बातों का भी ध्यान रखना चाहिए। तो सुनिए इस संदर्भ में पूर्व कैबिनेट मंत्री शोभाताई फडणवीस ने क्या कहा। शाळा सुरू करण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, परंतु शाळेतली मुलं जी आहे ती बाहेर गावाहून येतात, कारण महाराष्ट्र हा काही केवळ शहरी विभागात असलेला नाही आहे, तर अर्धा शहरी भाग असेल तर अर्ध्यापेक्षा जास्ती 70% ग्रामीण भाग आहे। त्यामुळे ग्रामीण भागात मुलं आता शेतकऱ्यांची मजुरांची अशी मुलं आहेत आणि त्यांना जर शाळेत आणायचं तर त्याच्याकरता वाहतुकीचं आज कुठलंही साधन नाही आहे। त्यामुळे पहिले वाहतुकीची म्हणजे मुलांना आणण्या नेण्याची सोय होणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून आम्ही म्हटलं की मानव विकासांच्या गाड्या आहेत त्या तुम्ही आम्हाला द्या, विद्यार्थी विद्यार्थिनींना आणल्या गेलं पाहिजे। दुसरं असं की तुम्ही एकीकडे म्हणता की बा ऑनलाईन शिक्षण दिलं पाहिजे, दुसरीकडे म्हणता की बा शाळेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे, तिसरीकडे म्हणता तुम्ही की कोरोना कंटोनमेंट झोनमध्ये शिक्षण नाही दिलं पाहिजे, मुलांना नाही बोलवलं पाहिजे। मग तसा जर विचार केला, आदिवासी आश्रमशाळा नाही सुरू केल्या पाहिजे, त्याचा सगळा जर विचार केला, तर खऱ्या अर्थाने मुलांना जर बोर्डाच्या परीक्षेला बसवायचं असेल तर सगळ्यांना सारखं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचाही शिक्षणाचा अधिकार कमी नाही झाला नाही पाहिजे, हाही एक महत्त्वाचा विषय यातून त्यांनी घ्यायला पाहिजे। सगळ्या शाळा एका वेळेला सुरू कराव्या अशी आमची इच्छा आहे। दुसरं, 1 ऑक्टोबरपासून तुम्ही अजूनपर्यंत सिलॅबस ठरवलेलं नाही आहे, सिलॅबस ठरवा आणि 1 तारखेला सगळ्या शाळा सुरू करण्याची परवानगी द्या, आमचं काही म्हणणं नाही आहे। प्रश्न असा आहे की एकीकडे तुम्ही 31 जुलैपर्यंत नव्याने लॉकडाऊन वाढवलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही ऑफिसेसमध्ये लोकांनासुद्धा 15% उपस्थिती सांगितली आहे, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही, दुसरीकडे तुम्ही परीक्षासुद्धा त्यांच्या घेतलेल्या नाही आहेत। म्हणजे एकीकडे तुम्ही अशा पद्धतीचे निर्णय घेता की परीक्षा न घेता पास करणे महाविद्यालयाच्या लोकांना वगैरे, आणि दुसरीकडे मात्र माध्यमिक शाळा सुरूच झाल्या पाहिजे असा अट्टहास करतात। मुळामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, आमदारांना शिक्षक परिषदेच्या आमदारांना सांगितलं 1 जुलैला शाळा सुरू होणार नाही, आम्ही लवकरच आदेश काढतो। तो समजायचा की आता 24 जूनला एक आदेश निघाला की 55 वर्षाच्या शिक्षकांना शाळेत बोलवू नका, गरज भासते तर बोला, महिलांना बोलवू नका, मग शाळा कशा सुरू होणार आहेत? आणि मग शाळा सुरू करायच्या तर निर्णय पद्धतीने जर तुम्ही आम्हाला अडचणी टाकत असाल तर शाळा सुरू करणं शक्य होणार नाही आहे। त्यामुळे शासनाने शाळा सुरू करत असताना सगळ्या शाळा ॲट ए टाईम सुरू होती या पद्धतीने 1 ऑक्टोबरला सुरू करून एप्रिलमध्ये परीक्षा घेतल्या तर खरं सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय दिल्यासारखं होईल आणि शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांची गफलत होणार नाही, याच्याबद्दल निर्णय शासनाने घ्यावा अशी आमची इच्छा आहे।